नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। आणि या बुलेटिनची सुरुवात करूयात महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या एका बातमीनं, कारण दौंड तालुक्यामध्ये वाळू माफियांना सरकारी अधिकारीचा भय देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। दौंडच्या यवतमधील महसूल विभागाच्या सर्कल दर्जाचा अधिकारीच वाळू माफियांकडे पैसे मागत असल्याचं समोर आलंय। संदीप लोंढे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक पकडल्यानंतर या ट्रकमध्ये बसून ट्रकच्या ड्रायव्हरसोबत गाडी सोडण्यासाठी ते पैशांची मागणी करतानाचा व्हिडिओमध्ये दिसतंय। त्यामुळे दौंड तालुक्यातील अधिकारीच अवैध वाळू वाहतुकीला खतपाणी घालताना दिसून येत आहेत। आणि वाळू माफियांनीच शूट केलेला हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। तर दौंडमधल्या अवैध वाळू उपशावरती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केलेला होता। सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय अवैध व्यवसाय होऊच शकत नसल्याचा दावा त्यांनी केला होता आणि दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी सुद्धा राहुल कुल यांनी केली होती, मात्र त्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही। पाहूयात राहुल कुल यांनी उपस्थित केलेला प्रश्न आणि त्याला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेलं उत्तर। आम्हालाही सांगा की अधिकाऱ्यांशिवाय वाळू तस्करी करतो याच्यावर आम्ही तरी कसा विश्वास ठेवायचा? त्यामुळे हे सगळं चालतं हे वरून खालपर्यंत सगळ्यांशी संबंध ठेवून चालतं हे आपण पहिलं सभागृहाने मान्य केलं पाहिजे आणि महसूल विभागाला कडक सूचना करून त्या त्या ठिकाणची जबाबदारी निश्चित करणं आवश्यक आहे। त्यांना आवश्यक असेल तर आपण पोलीस बंदोबस्त देण्याची आवश्यकता आहे, परंतु त्यांच्यावर जोपर्यंत आपण जबाबदारी निश्चित करणार नाही तोपर्यंत अशा चर्चा सभागृहात वर्षानुवर्ष चालत राहतील, आपला वेळ जाईल आणि काही निष्पन्न होणार नाही। पहिलं तहसीलदारला निलंबित करा, या ठिकाणी घोषणा करा आणि धोरण ठरवा आणि तस्करांची उर्दय पहिली कारवाई करा। अध्यक्ष महोदय, एक गोष्ट आपण सगळ्या सभागृहाला माहिती आहे, वाळू हा विषय सुद्धा सगळ्या सदस्यांना माहिती आहे, कोणाला माहिती नाही असं नाहीये। कारण ह्या सगळ्या मतदारसंघांमध्ये आपल्याला येणारे आणि वर्षानुवर्षे म्हणजे पूर्वी सुद्धा काय आता सुद्धा काय आणि असं काही नाही की 14 माझं ऐकू तर काय 14 ते 19 या काळामध्ये सुद्धा काही एकदम सगळं असं नाही, हा कंटिन्युअस चाललेला हा विषय आहे। आता यामध्ये कशा पद्धतीने निर्बंध आपण घालतो, निर्बंधाचे अनेक गोष्टी त्यामुळे होतात, त्यामुळं नागरिकांना वाळू स्वस्त मिळावी म्हणून आपण एक निर्णय घेतला की जी हातची किंमत असते ऑफसेट प्राईस ती आपण 600 रुपयावर आणली। जेव्हा सन्मान्य सदस्य कुल यांनी असा प्रश्न विचारला होता की काय निर्णय घेत असं तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी बोलायला सुरुवात केली। अनेक निर्णय आपण असं घेतो आहोत आणि आता यामध्ये जेव्हा कडक कारवाई ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आहेतच, आणखी काय कडक करायचा हा खरा प्रश्न आहे, परंतु वाळूचा निर्बंध अशा पद्धतीनं जे उचल बेसुमार होते आणि बेकायदेशीर होती त्या दृष्टीनं निर्णय हा आम्ही घेऊ। तुमचा तहसीलदार आहे त्याच्या बाबतीत तुमचा आक्षेप आहे, मी एवढंच त्या निमित्त सांगेल की त्यामध्ये आयुक्त आपला विभागीय आयुक्त आहे, तशी कारवाई झाली असेल तर तो अधिकारी निलंबित होऊन चौकशी होईल। यावरतीच न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेत। वाळू माफियांवरती राज्य सरकार कारवाई करणार का? अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतरही कारवाई का होत नाही हा मुख्य सवाल आहे। यामध्ये दोषी नेमकं कोण आहे, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी की पोलीस? गुंडांशी संबंध असलेल्या भ्रष्ट संदीप लोंढेंना बडतर्फ करणार का? या प्रकारानंतर न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केलेले हे सवाल। वाळू माफियांना सरकारी अधिकाऱ्यांकडूनच पाठीशी घातलं जात आहे आणि त्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय, जो वाळू माफियांनीच रेकॉर्ड केलेला आहे। अवैध वाळू उपसा केला जातो हे तर उघड आहे, मात्र या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांचंच अभय मिळत असल्याचा प्रकार समोर आला। पैसे द्या आणि बेसुमार वाळू उपसा करा असा प्रकार सध्या सुरू आहे आणि त्यामुळे वाळू माफियांना कोणाची भीतीच नाही, कारण सरकारी अधिकाऱ्यांचाच अभय त्यांना मिळत आहे। संदीप लोंढे नामक अधिकाऱ्यानं वाळू माफियांकडे पैसे मागितल्याचं स्पष्टपणे दिसतंय। यवतचे सर्कल अधिकारी आहेत संदीप लोंढे
आणि त्यांनीच हा प्रकार केलेला आहे. थेट ट्रकमध्ये बसून त्यांनी अक्षरशः सेटिंग केल्याचं दिसतंय. वाळू माफियांकडून हा प्रकार कॅमेरामध्ये कैद करण्यात आला आणि त्याचा हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. तर दौंडमधल्या अवैध वाळू उपशावरती दौंडचे आमदार राहुल कोल यांनी विधानसभेमध्ये प्रश्न देखील उपस्थित केलेला होता. त्यावरती महसूल मंत्र्यांनी दिलेलं आपण उत्तर देखील ऐकलं. मात्र दौंड तालुक्यामध्ये सरकारी अधिकारीच अवैध वाळू उपशाला खतपाणी घालत असल्याचं समोर आलंय. दौंडच्या यवतमधील महसूल विभागाच्या सर्कल दर्जाचा अधिकारीच वाळू माफियांकडे पैसे मागत असल्याचं समोर आलं. संदीप लोंढे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे आणि अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडल्यानंतर ट्रकमध्ये ते स्वतः बसले आणि ट्रकच्या ड्रायव्हरसोबत गाडी सोडण्यासाठी ते पैशांची मागणी करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. आणि हाच एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. त्यामुळे महाराष्ट्राला हादरवून सोडणारीच ही एक बातमी म्हणावी लागेल, कारण दौंड तालुक्यामध्ये वाळू माफियांना सरकारी अधिकारीच अभय देत आहेत. यावरती न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केलेले सवाल, वाळू माफियांवरती राज्य सरकार कारवाई करणार की नाही. अधिवेशनामध्ये आमदारांकडून प्रश्न मांडून सुद्धा कारवाई का झालेली नाही, हा एक मोठा सवाल आहे. यामध्ये नेमकं दोषी कोण, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी की पोलीस? गुंडांशी संबंधित संदीप लोंढेंना बडतर्फ करणार का, हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण संदीप लोंढे नामक सर्कल दर्जाचा अधिकारीच वाळू माफियांकडे पैसे मागत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. सुमित सोनावडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुमित, दौंडमध्ये हे प्रकार गेले किती वर्ष सुरू आहेत आणि यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचंच अभय या वाळू माफियांना असल्याचं आता स्पष्ट होत आहे. अधिवेशनात सुद्धा प्रश्न उपस्थित करून झाले, मात्र त्याचा काही परिणाम झालाय का? हा वाळू उपसा सरकारने जेव्हापासून हे सगळं वाळू लिलावाची प्रक्रिया बंद केली होती तेव्हापासून हे सगळं अवैध वाळू उपसा सुरू झाला. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई देखील महसूल प्रशासन असेल पोलीस प्रशासनाकडे करत आल्या, वारंवार केल्या, मात्र काही अधिकारी जे आहेत ते भ्रष्ट अधिकारी या सगळ्याच्या संगम मताने हा अवैध वाळू उपसा केला जातोय. या सगळ्याकडे सातत्याने सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा इतर जे काही अवैध वाळू उपसाच्या विरोधामध्ये बोलत असतात, मात्र त्यांना पण काही गप्प केलं जातं अशामध्ये. हा जो आपण सर्कल अधिकाऱ्याचा व्हिडिओ पाहतो, या व्हिडिओमध्ये त्यांनी थेटपणे हा गुंडांची नावं घेतलेली आहे यामध्ये. त्यामुळे या अधिकाऱ्याचा किती मोठा हा सगळा जवळीक असल्याचं हे सगळं दिसतंय. त्यामुळे सामान्य माणूस तक्रारी करायला घाबरतोय या सगळ्यामध्ये अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये. त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्यावर अंकुश लावणं ठेवणं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं काम आहे, ते कुठंतरी कमी होताना दिसतोय किंवा वरिष्ठांपर्यंत हे सगळं हा सगळं पाठवलं जात नाही, त्यामुळे हे सगळं या सगळ्यामध्ये असं होताना आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाहीये. बरं, मात्र कारवाई का होत नाहीये, यामध्ये नेमकं दोषी कोण आहे? आपण न्यूज 18 लोकमतनं जे काही सवाल उपस्थित केलेत यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना दोषी धरायचं, पोलिसांना की प्रांत अधिकाऱ्यांना? या सगळ्यामध्ये एक साखळी आहे, या साखळीमधूनच हे सगळा वाळू व्यवसाय सुरू होतो. कारण ज्यावेळेस वाळू उपसा नदीमध्ये काढला जातो, नदीमधून उपसा केला जातो अवधपणे, त्यावेळेस मात्र तिथं पोलीस प्रशासन महसूल प्रशासन लक्ष देत नाही आहे. या सगळ्यामध्ये जी अवैध उपसा केलेली वाळूची गाडी ट्रक आहे ती रस्त्यावर येते, त्यावेळेस आरटीओ विभाग जड वाहतूक जी असते ते लक्ष देत नाही आहे, पोलीस प्रशासन या सगळ्याकडे लक्ष देत नाही आहे. या सगळ्यामध्ये महसूलचे अधिकारी जे गाड्या अडवण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी अडवली पाहिजे, ते देखील या सगळ्यात कुठेही दिसत नाहीये. अवैधपणे दौंड शहरामधून हे वाळूची गाडी जाते, त्याच्यानंतर यवतच्या आधीमध्ये असलेल्या या सगळ्या वाळूची गाडी जाते, तिथं देखील पोलीस स्टेशन आहे यवतचं, मात्र तिथंही लक्ष दिलं जात नाही. पुणे शहराच्या हद्दीत असलेल्या लोणी काळभोर या ठिकाणी देखील तिथून देखील गाडी पास होते. म्हणजे हा कुठंतरी पोलिसांचा असेल महसूलचा असेल हे संगम मत आहे, अन्यथा इतका मोठी गाडी ही त्यांच्या लक्षात कशी येत नाही, इतके मोठी त्यांची यंत्रणा आहे हे त्यांच्या कसं लक्षात येत नाही, हे या सगळ्यामधून प्रश्न उपस्थित होतोय. सुमित, थोडंसं थांबवते. दौंडचे आमदार राहुल कोल आपल्या सोबत जोडले गेलेत स्वतः.
राहुल कुलजी स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। दौंड मध्ये सुरू असलेला वाळू माफियांचा हा प्रकार तुम्हाला माहित असेलच, ज्यावरती तुम्ही सभागृहामध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित केले होते, मात्र त्याचं पुढे काय झालं? मी मागचे 7 वर्ष अवैध वाळू व्यवसाय संदर्भामध्ये सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करतोय आणि या दरम्यान मी सातत्यानं प्रशासनाशी चर्चा करतोय। माननीय जिल्हाधिकारी पुणे SP पुणे यांच्याशी मी यावेळी या संदर्भामध्ये वारंवार चर्चा केलेली आहे, परंतु एकंदरच यंत्रणा ही त्याच्यामध्ये काही वाळू माफियांशी त्यांचं काही पहिल्यापासूनचे सगळ्यांचे हितसंबंध असल्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये आम्हाला म्हणावंसं तसं यश येत नाही। पहिल्यापेक्षा अवैध वाळू व्यवसाय हा कमी झाला, ही परिस्थिती जरी असली तरी सुद्धा अपेक्षित जे काही निर्णय महसूल प्रशासनाकडून किंवा पोलीसकडून होणं अपेक्षित आहे ते होत नाही, वस्तुस्थिती आहे। आणि मी सातत्याने एक सजेशन दिलेलं आहे की आपण जर महसूल प्रशासनाला तलाठी सर्कल आणि तहसीलदार आणि PI आणि DYSP यांना जर कडक शब्दामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी माननीय SP जर सांगितलं की वाळू व्यवसाय त्या ठिकाणी सुरू झाला, दुसऱ्यांदा सर्कल तिसऱ्यांदा तहसीलदार यांची जबाबदारी राहील आणि त्यांना संरक्षण देण्याचं काम पोलिसांनी करायला पाहिजे, हा जर निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला तर याच्यामध्ये यश येऊ शकतं, परंतु दुर्दैवानं सातत्यानं पाठपुरावा करून सुद्धा तो निर्णय झाला नाही, ही वस्तुस्थिती। राहुलजी, मात्र ज्यावेळेला तुम्ही सभागृहात प्रश्न विचारला तेव्हा महसूल मंत्र्यांकडून त्यावरती एक उत्तर दिलं गेलं, ते समाधानकारक होतं का? नाही, महसूल मंत्र्यांनी कारवाई करू वगैरे उत्तर दिलं तर त्यावेळी मी त्यांना सांगितलं की हे वारंवार कित्येक वर्षानुवर्ष आम्ही ऐकतोय परंतु प्रत्यक्षामध्ये कारवाई खाली होत नाहीये, तुम्ही खाली महसूल आणि पोलिसांना त्याच्या संदर्भामध्ये स्पष्ट निर्देश देणार का आणि जबाबदारी निश्चित करणार का असा जो प्रश्न विचारला त्याच्यावर थोडस वेग दिलं की राज्यभरामध्ये ही परिस्थिती आहे, आम्ही प्रयत्न करतोय। तर जरी परिस्थिती असली तरी एक राजकीय इच्छाशक्ती ही आमच्या प्रशासनामध्ये असली पाहिजे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये प्रशासनाला विशेषतः महसूल प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला कडक सूचना देणं आवश्यक आहे, तो आम्ही देतोय, परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी आर्थिक हितसंबंधामुळे कुठेतरी अडचण येते असं माझं वैयक्तिक मत। बरं, मात्र हे कुठेतरी थांबायला हवं असं तुम्हाला सुद्धा वाटत असेल, त्यामुळे या पुढची पायरी काय? मॅडम, माझे वडील आमदार होते, माझी आई आमदार होती, दोघांनी सभागृहामध्ये याच्या संदर्भामध्ये सातत्याने आवाज उठवला आणि मी सुद्धा सातत्यानं त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवतोय, परंतु परत एकदा प्रश्न तोच येतो की सगळ्यांचे आर्थिक हितसंबंध खूप मोठ्या प्रमाणावर आहे। एक गाडी विकली तर 25-30 हजार रुपये 40 हजार रुपये सगळ्यांना मिळून मिळतात आणि त्याला काहीच करावं लागत नाही, नैसर्गिक वाळू आहे ती उचलून फक्त गाडीत भरणे एवढं सोपं काम आहे, इतका सोपा पैसा मिळतो, म्हणून कदाचित त्याच्यामध्ये बरेचसे लोक एकमेकांचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामधूनच हे घडतंय आणि मी पुढे सुद्धा हे प्रयत्न करत राहणार आहे। दुसरी एक मागणी मी त्या दरम्यान केली होती की आता जी काही कृत्रिम वाळू आहे हे वापरण्याचं प्रमाण वाढले, लोकांनी कृत्रिम वाळू स्वीकारलेली आहे, तर कृत्रिम वाळू संदर्भामध्ये धोरण ठरवावं ही एक मागणी मी सातत्यानं करतोय। अजून धोरण ठरलेलं नाही, कृत्रिम वाळूला जर प्रोत्साहन दिलं तर कृत्रिम वाळू तयार करणारे स्टोन क्रशरवाल्या मंडळींना त्याचा फायदा होईल, त्यांच्या व्यवसायाला गती मिळेल आणि निसर्गाची जी हानी होतीये ती थांबेल। आज पाण्याची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे आणि नदीमध्ये वाळूच राहिली नाही आणि त्याच्यामध्ये पर्यावरणाचा जो असमतोल होणार आहे तो आपल्याला परवडणारा नाही, म्हणून किमान कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आणि पर्यावरणाचा विचार करून याच्यामध्ये खूप तातडीने निर्णय होण्याची आवश्यकता आहे। सगळ्यात महत्वाचा विषय या परिसरामधलं बिघडलेलं सामाजिक वातावरण हा एक अतिशय गंभीर विषय आहे। या गोष्टी बरोबर असेल, मात्र राहुलजी तुम्ही म्हणालात की गेली 7 वर्ष तुम्ही हा प्रश्न उपस्थित करताय किंवा यासाठी झगडताय, 7 वर्षामध्ये कोणतीही कारवाई झाली नाही, एखाद्या आमदाराला जर न्याय मिळत नसेल तर तिथे सर्वसामान्यांचं काय? मॅडम, तुम्हाला थोडं करेक्ट करतो, कारवाई झाली नाही असं झालेलं नाही, न्याय मिळाला नाही असं झालेलं नाही। मी आधी सांगितलं की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जे वाळू उपसा होता तो खूप नियंत्रित झाला, ही वस्तुस्थिती आहे, परंतु तो बंद होऊ शकतो, त्याला शेवटी मी एकटा जरी प्रयत्न केला तरी सगळ्यांची साथ आवश्यक आहे। मी सांगितलं की माझ्या घरामध्ये 7-8 वेळा आमदार असताना माझ्यावर कुणी वाळूच्या व्यवसायामध्ये सामील असल्याचा आरोपही करू शकलेला नाही, इतकं मी त्याच्यामध्ये स्वच्छ काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु न्याय देण्यासंदर्भामध्ये पावलं उचलली जात आहेत परंतु ती अजून कठोर उचलणं आवश्यक आहे।
बरं, आमच्या हाती जे एक्सक्लुझिव्ह स्टिंग ऑपरेशन लागलंय या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचं, तर त्यामध्ये वाळू माफिया थेट म्हणताय की संदीप लोंढे यांच्याशी आमचे थेट आर्थिक संबंध आहेत, त्यामुळे ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत अशांचे सरकारी अधिकाऱ्यांशीच जर असे संबंध असतील तर मग कसं होणार? मॅडम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलंय की हे सगळ्यांना कोण वाळू कुठून काढतं, किती वाजता गाडी निघते, कुठं पोहोचते, ती कोण नेतं, त्याला कुणी संरक्षण द्यायचं, अडचण आली तर कुणी जबाबदारी, यांचं व्यवस्थित सगळं ठरलेलं असतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यांना माहीत आहेत. परंतु याच्यामध्ये इतके घटक त्याच्यामध्ये सामील आहेत की ते घटकांचं बहुमत झाल्यामुळे कदाचित लोकशाहीमध्ये जसं बहुमताला महत्व आहे तसं माझ्यासारखा एकटा लढणारा कार्यकर्ता थोडा त्याच्यामुळे कमी पडतोय. परंतु मी सातत्य ठेवून मी काल सुद्धा माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी, रविवार डीवायएसपीशी बोललोय, मी पोलीस प्रशासनाशी, मी तहसीलदारशी बोललोय. आजही आमच्या परिसरामध्ये काही प्रमाणामध्ये माती उपसा वाळू उपसा चालूच आहे आणि माझा लढा मी चालू ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये यश आलं असलं तरी त्याला मला पूर्ण यश आलं नाही, वस्तुस्थिती आहे. पूर्ण यश येण्यासाठी मी प्रशासनाशी सातत्यानं बोलतोय. बरं, मान्य केलं की संदीप लोंढेंचे या वाळू माफियांशी संबंध आहेत, मात्र वेगवेगळे सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्याहून वेगळे अधिकारी त्या जागेवरती येत असतात, त्यावेळी सुद्धा हीच परिस्थिती असते का? नाही मॅडम, हे सगळं वर्षानुवर्ष मागचे 30-40 वर्षाच्या याच्यामध्ये एक रॅकेट सारखं परिस्थिती आहे. नवीन माणूस आला तर त्याला सुद्धा त्याच्यामध्ये कसं सामील करता येईल असा प्रयत्न होतो आणि एखाद्या विरोध केला तर त्याला फारसा प्रतिसाद प्रशासनानं दिला नाही तरी तसा नाईलाज होऊन जातो असं चित्र साधारणतः. बरं, राहुलजी आमच्यासोबत तिकडचे स्थानिक आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे आपल्या सोबत आहेत, जे तुम्हाला आता प्रश्न विचारतायत. सुमित, तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा होतोय, अवैध वाळू उपसा होतोय, या सगळ्यामध्ये सातत्याने तुम्ही देखील विधानसभेमध्ये पाठपुरावा केलेला आहे, मात्र हे काही जे कार्यकर्ते आहे हे संबंधित राजकारणाच्या संबंधित असतात, त्यामुळे प्रशासनाला देखील या सगळ्यामध्ये कारवाई करताना अडचणी येतात. या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे या सगळ्यात? हे बघा, याच्यामध्ये राजकारण आणायचं काही कारण नाही. वाळू वाले कुठल्याच पक्षाचे नसतात, कदाचित काही गावातले दोन वेगवेगळे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आर्थिक हित संबंध जपण्यासाठी आपलं एकत्र येऊन राजकीय मतभेद विसरून सुद्धा वाळूमध्ये एकत्र काम करतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे राजकीय विषयापेक्षा त्याच्यामध्ये प्रशासनाची इच्छाशक्ती असणं आवश्यक आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी करतोय आणि काय चाललंय कसं चाललंय सगळ्यांना माहीत असतं, परंतु त्याच्यामध्ये पावलं उचलणं आवश्यक आहे आणि त्या बाबतीमध्ये साधारणपणे मागचे 7-8 वर्ष जरी मी प्रयत्न करत असलो त्यापूर्वी बरेच प्रयत्न झाले, काही प्रमाणामध्ये यश आलं, परंतु पुढे आम्ही सगळेजण त्यासाठी प्रयत्नशील राहू. राहुल कुलजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल, आणि सुमित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे ज्या दौंडचे आमदार सातत्यानं गेली 7 वर्ष हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडतायत, मात्र कारवाई होतीये पण ती समाधानकारक होत नाही असं राहुल कुल यांनी स्वतः सांगितलंय. मात्र सातत्य मी ठेवेन या प्रकरणामध्ये आणि हा सगळा प्रकार बंद झाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे, मात्र सध्या महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही असा आरोप स्थानिक आमदारांनी सुद्धा केलेला आहे. तर न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं हे स्टिंग ऑपरेशन वाळू माफियांचं नेमकं काय होतं हे देखील आपण पुन्हा एकदा पाहूयात. माझ्याकडे पैसे असते, मी लगेच तुम्हाला निर्णय सांगितला असता की माल. बरं, तुम्हाला जबाबदारीला ही दोन माणसं आहेत, अजून दोन देतो मी. काय म्हणजे जबाबदारी? म्हणजे पैसे जबाबदारी. कोण आहे जबाबदार सांगतो? मी स्वतः राहायला ना, तर मग कुणाला पैसे मागू एवढं सांग फक्त. मला एक कळतो, ताकाला जायचं आणि भांडायला पैसे चालते ना गाडी, ठीक आहे ना? दादा पहिलीच केपी माझी इलेक्शन शपथ पहिली केपी. मला काय म्हणायचं, तुम्ही माझी गाडी रस्त्याला बघितली ना तर मला सांगा विषय कसा राहतो. माहिती मला तुमची, ठीक आहे तू दिलं नाही तर मी आठवडा तुला तू जरी तर मी हटकणार ना. मी असं नाही किंवा तू आज आला परवा भेटला मग म्हणणार की अरे तू आला. एवढंच की मी चालू करायच्या आधी आपलं तुम्हाला भेटायला पाहिजे होतं.
नाही तसा नाही विषय माझ्या पुरतं राहू दे सापडलं की विषय झाला पाहिजे ठीक आहे मी असं म्हणत नाही की मग आज सापडला मग परवा परत दिसले पकडा पकडा माहिती आहे मला तू माझ्यासाठी लोकांपेक्षा कमी करा हा तू सांग आता तुझ्या ह्याने सांग चला आता विषय माणूस ठरला तुमच्या पुरतं घेत त्यांचा काही इश्यू नाही आता मी देतो परत माझं खेप झाल्याने दोन तीन परत वाटलं असतं ते हा एवढं सगळं सगळी म्हणजे हे दिली म्हणजे नाही का सगळी फ्लेक्झिबिलिटी दिली तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारं हे स्टिंग ऑपरेशन होतं ज्याची दखल आता महसूल विभागानं वेळीच घेतली घ्यायला हवी. यानंतर पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. जेजुरीच्या खंडेऱ्याची सर्वात मोठी यात्रा सोमवती अमावास्येला भरते आणि आज सोमवती अमावास्या आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक खंडेऱ्याच्या दर्शनासाठी जेजुरीमध्ये आले आहेत. सोमवती अमावास्येनिमित्तानं खंडेऱ्याची जेजुरी सोन्याची झाली आहे आणि तिची ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली खास दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. आपण आहोत आत्ता मल्हारच्या गाभाऱ्यात आणि ही मूर्ती आपण बघतोय की या मूर्तीचे वेद खंडोबाच्या अखंड महाराष्ट्राला लागलेले असतात. आज सोमवती अमावास्या आहे आणि या निमित्तानं देवाची पालखी आज प्रस्थान ठेवते त्याचबरोबर करेचं स्नानही होते आणि लाखो भाविक या सोहळ्यासाठी आज इथे जेजुरी गडावर आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की हे दैवत कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल किंवा जगभरातल्या भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. अत्यंत 18 पगड जातीच्या सगळ्या भक्तांसाठीचं हे देवस्थान आणि हा खंडोबा राया दरवर्षी आपल्या भक्तांची वाट पाहत असतो. 2 वर्षानंतर खरं तर हा योग आलेला आहे. कोरोनाच्या काळात ही यात्रा हा उत्सव होऊ शकला नाही. आता मात्र होतो आहे. काय महत्व आहे? याचं महत्व असं आहे की हे खंडोबा स्वतः आजच्या दिवशी म्हणजे तिथं रोज असतात पण त्यांचं आज स्वतः येतात आणि ते कर्णदेव ते स्नानाला पालखीद्वारे तिथं जातात आणि त्याच्यामुळं प्रत्येक भक्तगणाचं एक असं एक आकांक्षा आहे की बाबा आजच्या दिवशी आपले देव सुद्धा घरातले ते देव असतात आजच्या दिवशी कर्णदेव ते पण त्याच्यावरून आंघोळ घालतात आणि दर्शन करून घरी आपल्या देवाला मानतात मानतात. खरं तर पर्वकाळ असतो आज. मग कुठल्याही नदीमध्ये जर तुम्ही स्नान केलं त्याचा पर्वकाळ असतो. हा ही स्वयंभू मूर्ती आहे आपण बघतोय खंडोबाची आणि अत्यंत मनोभावे याचं पूजन केलं जातं. तर इथे जर ह्या सगळ्या वरती ठेवलेल्या मूर्त्या बघितल्या तर आपल्या लक्षात येते की ह्या सगळ्या त्या त्या काळातील राजा महाराजांनी नवस बोलला म्हणून दिला आणि मल्ल्याचं खंडन केलं देवानी. काय खंडन केलं? मणी आणि मल्ल्याचं खंडन केलं खंडोबाने. चैत्र पौर्णिमे दिवशी देवाने अवतार धारण केलेला आहे. हळदीचं चूर्ण यासाठी वापरलं जातं की मणी आणि मल्ल्याचं रक्त जे सांडलं त्याच्यावरती देवाला हलहल केलं आणि रक्त सांडलं त्याच्यावरती हळदीचं चूर्ण वाहिलं देवाला आणि देवाला खंडोबाला चाफ्याची फुलं आणि सोनं म्हणून भंडारा वाहिला. बघतो की हा सगळा उत्साह इथल्या मंडळीच्या चेहऱ्यावर असेल भक्तांच्या चेहऱ्यावर असेल जो आनंद आहे तो दिसतोय. 2 वर्षानंतर पालखी सोहळा होतोय आणि त्यामुळेच आपण बघतो की इथे भक्तांचा जो आनंद आहे. येळकोट येळकोट विडिओ झाले सचिन हंसाठी गोविंद वाकडे न्यूज 18 लोकमत जेजूर. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबारायाचा पालखी उत्सव सोहळा आज आहे आणि आपण बघतो की सोन्याची जेजुरी जे म्हणतोय त्याचं सगळं जे रूप आहे ते आता आपल्याला या निमित्तानं अनुभवायला मिळतंय. या देवस्थानाचं महत्व जे आहे ते आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकमध्ये सुद्धा पोहोचलेलं आहे आणि खंडोबारायाचं मनोभावे पूजन करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी सगळे भाविक इथे आलेली आहेत. आपण बघतो सचिन भाऊ सुद्धा आपल्या सोबत आहे. सचिन भाऊ तुम्ही न चुकता इथे येता आणि यावर्षी खरं तर काय मागता 2 वर्षानंतर हा सगळा सोहळा होतो. एक आनंद उत्सव आपण पाहता आणि खरं तर आजच्या हा दिवसाचा महत्वाचा आहे की सर्व दानवांचा नाश करून आज ते प्रसन्न होत आहेत. मी तर आज हीच प्रार्थना आणि आराधना करायला आलोय की आमच्या जीवनामध्ये जे दानव आहेत तेही दूर व्हायला पाहिजे. महाराष्ट्र आणि विशेषतः देशावरती जे काही अशी नजर आहेत मग ते आर्थिक दृष्टिकोनातून असेल किंवा आतंकवादी हल्ल्यातून असेल असे सर्व दानवांचा नाश होऊन सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी लाभो अशातली अपेक्षा आणि अशातली प्रार्थना करण्यासाठी आलो. अर्थातच आपलं हे देवस्थान असं आहे की संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. कुठलाही भेदभाव नसतो आणि हे सगळं एकोप्याचा संदेश इथनं मिळतोच मिळतो. त्याचबरोबर आशीर्वादही महत्वाचे आहे.
अखिल महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे हे, आणि प्रचंड अशी लोकांची भावना आहे. इथे आल्यानंतर आपल्या ज्या काही व्यथा लोक इथे मांडत असतात, भाऊने जे सांगितलं ते खरं आहे की असे जे जे दानव दानव समाजाच्या विरुद्ध काम करणार आहेत, मग कुठच्याही रूपामध्ये असतील, त्या दानवांचा नाश हे मल्हारी तू कर. आणि माझी एक विशेष प्रार्थना अशी मी करेल की पुरंदर हवेलीचा हा जो सगळा मतदारसंघ आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की 2019 पर्यंत हे आराखडे असतील, गुंजवणीचं पाणी असेल, विमानतळ असेल, राष्ट्रीय बाजार असेल, सगळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. आणि त्या निर्माण करणाऱ्या लोकांना सुद्धा शासन करत पुन्हा ते या मतदारसंघासाठी व्हावं, यासाठी शक्ती दे, अशासाठी देखील मी प्रार्थना केली. बघतोय की मणिमल्लाचा वध करणारा हा देव साठरापगड जातीचा हा खंडोबा आहे, दैवत आहे, आणि त्याच्या दर्शनासाठी ही सगळी भक्तमंडळी इथे जमलेली आहेत. प्रतिनिधी सचिन हंसाडेचा गोविंद वाकडे, News 18 लोकमत, जेजूर. आणि आता आपण थेट जेजुरी गडावर जाऊया. तिथे आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेत. गोविंद, आज 2 वर्षांनंतर सोमवती अमावस्येच्या यात्रेनिमित्तानं लाखो भाविक जेजुरी गडावरती येत असतील, अगदी पहाटेपासून सुरुवात झाली असेल, सध्याचं काय वातावरण आणि चित्र आम्हाला दाखवाल श्वेता. लाखो जे भाविक आहेत इथे खंडोबा रायाचे तिथे आलेले आहेत. आणि आपण हे आपले जे व्हिडिओ जर्नलिस्ट आहेत सचिन हंसाडे, मी त्यांना विनंती करतो की हे सगळे मनोहरी दृश्य, सोन्याची जेजुरी ज्याला म्हणतो आपण, ती ही दृश्य आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला लक्ष येईल भक्तांची रीघ लागलेली आहे, मांदियाळी आहे. 2 वर्षानंतर हा सगळा सोहळा होतोय. थोड्याच वेळामध्ये जी आहे ती पालखी प्रस्थान ठेवेल, त्यानंतर खंडोबा रायाचं करास्नान होईल. आणि या सगळ्याचं दर्शन घेण्यासाठी म्हणून हे भाविक इथे आलेले आहेत. या बाजूला माझ्या इथे जर बघितलं तर पालखी इथे ठेवलेली आहे, आणि पालखीचे जे मानकरी आहेत, खांदेकरी आहेत, ते आता इथे आलेले आहेत. बेल भंडारा उधळला जातोय, आणि आपण बघतोय की खोबरं जे आहेत त्याची सुद्धा उधळण होते. खरं तर अत्यंत साधा भाव घेऊन ही सगळी मंडळी इथे येतात. 2 वर्ष झालं या सगळ्यांना कुणालाही दर्शन घेता आलं नव्हतं, मात्र आता हे दर्शन घेण्यासाठी म्हणून आपल्या इच्छा मागण्यासाठी इथे व्यक्त करण्यासाठी भाविक आलेले आहेत. माझ्यासोबत काही तरुण आणि ही सगळी भाविक मंडळी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्या काय आनंद होतोय, काय मागताय आज तुम्ही. चांगला आनंद होतोय, चांगला वाटतंय. खंडोबा हेल्कोडोकरमध्ये आलोय, पहिल्यांदा उत्सव बघायला मिळालं असलं 2 वर्षानंतर, एवढं चांगलं आहे आणि एवढी गर्दी बघायला मिळाली, फार फार आनंद होतोय. आनंद होतोय. तू तरुण आहेस, कसं या आधी सुद्धा आला होता का, काय आनंद होतोय सगळं? या आधी आम्ही दरवेळी सोमवती अमावस्येला आम्ही येत असतो इथे दरवर्षी प्रमाणे, पण लॉकडाऊनच्या काळामुळे यंदा आम्हाला पहिल्यांदा यायला मिळालं. अर्थातच तर आपण बघतोय तर हा सगळा उत्साह आहे श्वेता. तरुण असतील, ज्येष्ठ असतील, महिला असतील, असा कुठलाही भेदभाव नाही. आणि ही सगळी जी दृश्य आहे जी डोळ्याचं पारण फेडतात, आणि ही सोन्याची जेजुरी आहे जी आपल्याला चंपाषष्ठी आणि त्याबरोबर सोमवती अमावस्येला दर्शन या जेजुरी गडाचं होतं. गोविंद धन्यवाद ही सगळी दृश्य आम्हाला दाखवल्याबद्दल आणि या सगळ्या माहितीसाठी. तर भंडाऱ्याची उधळण आणि त्यामुळे खरोखरच सोन्याची जेजुरी आज आपल्याला दिसतेय सोमवती अमावस्ये निमित्तानं यात्रा. आणि आता दुपारी 1 वाजता खंडोबा देवाची पालखी सुद्धा इथून निघेल, आणि साधारण 5 लाख भाविक या संपूर्ण दिवसभरामध्ये दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे आजच्या दिवसाचा. पुढची बातमी, हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद आता पेटणार असं दिसतंय, कारण नाशिककरांच्या वतीनं इतिहास अभ्यासक देवांग जानी यांनी गोविंदानंद महाराजांना आव्हान दिलंय. हनुमानाचा जन्म नाशिकमध्ये झाल्याचा भक्कम आणि सबळ पुरावा माझ्याकडे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. उद्या होणाऱ्या शास्त्रार्थ सभेमध्ये गोविंदानंद यांना उघडं पाडणार असा दावा देवांग जानी यांनी केलाय. हनुमान जन्मभूमीचा वाद पेटल्यानंतर नाशिककरांच्या वतीनं इतिहास अभ्यासक देवांग जानी यांनी गोविंदानंद महाराजांना थेट आव्हान दिलंय. हनुमानाचा जन्म नाशिकमध्ये झाल्याचा भक्कम आणि सबळ पुरावा माझ्याकडे आहे असा दावा देवांग जानी यांनी केलाय. त्यामुळे उद्या होणाऱ्या शास्त्रार्थ सभेमध्ये गोविंदानंद महाराज यांना उघडं पाडणार असा दावा आणि खुलं आव्हान देवांग जानी यांनी दिलंय. हनुमानचे जन्मस्थान हे अंजनेरी पर्वतच आहे, किष्किंधा नव्हे. त्यासाठीचे सरकारी पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. तथाकथित किष्किंधांचे साधू महाराज यांनी जे नाशिककरांना शास्त्रार्थासाठी जे खुले आव्हान दिलेले ते मी
सहर्ष स्वीकारतो आणि महाराजांनी आमच्या समोर बसून त्या संदर्भात चर्चा करावी, शास्त्रार्थ करावा, त्यासाठी देवांजानी त्यांनी दिलेला खुले आवंच मी स्वीकार करतो। जे काही होईल ते 1-to-1 होईल आणि जे काही होईल ते सरकारी पुराव्याच्या आधारावर तथ्यावर होईल, आख्यायिकावर चर्चा होणार नाही। तर हनुमानाच्या जन्मस्थळावरून सुरू झालेला वाद आता पुराव्यांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलाय। पाहूयात हनुमान जन्मस्थळावरचा न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। वाल्मिकींचं रामायण हे रामकथेतील प्रमाण आणि सर्वमान्य कथासार आहे आणि याच वाल्मिकी रामायणातील पान नंबर 39 वरील किष्किंधा राम सुग्रीव जगुस्ते गुहांतरा ही ओवी चर्चेत आलेली आहे, कारण या ओवीमुळेच हनुमान जन्मस्थानाचा वाद उभा राहिलेला आहे। कर्नाटकच्या किष्किंधा मठाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी यांनी सादर केलेल्या पुराव्यांनुसार हनुमानाचं जन्मस्थळ अर्थात किष्किंधा नगरी कर्नाटकमध्ये असल्याचा दावा केला जातोय। मात्र आता नाशिकमध्ये सुद्धा किष्किंधा नगरी असल्याचा दावा होऊ लागल्यानं हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे। केवळ किष्किंधा नगरीच नाही तर नाशिकमध्ये शबरीचा माळ आणि पंपा सरोवर देखील असल्याचं समोर आलेलं आहे। न्यूज 18 लोकमतच्या टीमनं या सगळ्या ठिकाणी जात दाव्यांमधील तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हनुमान जन्मस्थळ त्र्यंबकहून इगतपुरीकडे जाताना पहिने गाव लागतं आणि याच गावात आम्हाला महंतांनी शबरीचा माळ दाखवला। या ठिकाणी राम लक्ष्मण सीतेचं प्राचीन मंदिर आणि कुंडही होता। महाराष्ट्रातील साधू महंतांनी हनुमानाचं जन्मस्थळ हे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील अंजनेरी आहे आणि त्याचेच पुरावे ह्या महंतांकडनं आणि साधूंकडनं दिले जात आहे। अशाच एका प्रमाण स्थळावरती आपण आहोत ज्या ठिकाणी ज्याचे पुरावे वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये सापडतात, त्याच्यातलाच हा एक शबरीमाळ म्हणून परिसर आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि अंजनेरी भागातला। त्या ठिकाणचं हे मंदिर आहे ज्या ठिकाणी राम लक्ष्मण आणि सीता यांची ही पुरातन मूर्ती देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतीये आणि हेच मंदिर जे आहे ते धाम आहे असा दावा इथल्या साधू आणि महंतांचा आहे। अंजनी पर्वतावर ज्याला आपण मेरू पर्वत म्हणतात, सुमेरू पर्वत आपण ज्याला म्हणतात, तर हनुमंतराचा जन्म ह्या मेरू पर्वतावरती झालेला आहे आणि हे शबरी धाम आहे। आज आपण जे इथे उभे आहात तर हे शबरी धाम आहे जिथे माथंग ऋषीने हजारो वर्षे तपश्चर्या केली आणि माथंग ऋषीने माता शबरीला सांगितलं होतं की तुला प्रभू रामचंद्र भेट देणार आहेत। प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस माता शबरीला दर्शन दिलं त्यावेळेस माता शबरीने सांगितलं त्यावेळेस प्रभू रामचंद्र किष्किंधा नगरीला गेले आणि पंपसरावरती हनुमंतराची आणि प्रभू रामचंद्राची लक्ष्मणाची भेट झाली। हे तर पूर्वी शिबरी बिंद्राचे असे म्हणतात आणि या ठिकाणी तर राम तिकून नाशिकून आले तेव्हा इथं उष्टी बोर त्यांनी खाले, त्याच्यामुळे इथं ते बिलमाळ नाव पडलं आणि इथं रामाचं मंदिर आहे। शबरीचा माळ पाहिल्यानंतर आम्ही याच साधू महंतांना घेऊन अंजनेरी पर्वताच्या मागच्या बाजूला असलेल्या रामायणातील किष्किंधा नगरी आणि आताच्या कुशेगावात पोहोचलो, ज्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला रामायणात उल्लेख असलेले पंपा सरोवर आणि किष्किंधा नगरीतले राम लक्ष्मण सीतेचं मंदिर आढळलं। कर्नाटकात किष्किंधा नगरी असल्याचा दावा जरी होत असला तरी हनुमानाचं जन्मस्थळ असलेली किष्किंधा नगरी पंपा सरोवर नाशिकमध्येच असल्याचं आमच्या पाहणीत समोर आलं। आत्ताचं हे नाशिकचं कुशेगाव ज्याला पूर्वी किष्किंधा नगरी म्हणून ओळखलं जायचं आणि ह्याच त्या गावामध्ये आपण आहोत। समोरच्या बाजूला अंजनी पर्वत आहे आणि याच अंजनी पर्वतावर हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा आहे आणि म्हणूनच या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये असलेल्या हनुमान जन्मस्थळावर अर्थात अंजनेरीला हिंदू धर्मामध्ये हिंदू महात्म्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला जातो। पूर्वी या गावाला किष्किंधा नगरी म्हणायचे पण त्या किष्किंधा नगरीचा अपभ्रंश म्हणून कुशेगाव हे नाव पडलं, आता सध्या कुशेगाव म्हणतात पण ही आपल्या सर्वांसाठी किष्किंधा नगरी आहे। माता शबरीनं हे ठिकाण सांगितलं की इथं सुग्रीवाचं राज्य आहे आणि राम लक्ष्मण इथे आले आणि इथे ह्या पंपसरावरती हनुमंतराची भेट झाली। हनुमंतराने आपण रामायण बघत असाल, हनुमंतराने दोघाही बंधूंना राजकुमारांना खांद्यावरती बसवून सुग्रीवाच्या भेटीला घेऊन गेले। विशेष बाब म्हणजे नाशिकमधल्या या किष्किंधा नगरीचा उल्लेख जिल्हा प्रशासनाच्या यादीतही आहे। वन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या भागाचा किष्किंधा नगरी म्हणूनच शासकीय दस्तऐवजात उल्लेख आहे, त्याचा पुरावा। यानंतर थेट जाणार आहोत शिवसेना नेते संजय राऊत बोलतायत। मुख्यमंत्र्यांना खात्री आहे जेवढी मतं हवी आहेत विजयासाठी त्या मतांचा कोटा शिवसेनेकडे आहे। दोन उमेदवार शिवसेनेचे जिंकतील। महाविकास आघाडीचे अजून दोन उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तेही विजयी होतील।
महाविकास आघाडीचे 4 उमेदवार विजयी होते. सर, काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे, कुठेतरी महाविकास आघाडी अस्थिर करण्याचा प्रयत्न जो आहे तो होतो आहे का? नाही, तर काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीविषयी मी बोलणार नाही का, माझ्यापर्यंत काय कोणी येणार नाही. कोणत्या विषयावर नाराजी आहे काय आहे हा त्यांचा हायकमांडचा प्रश्न आहे. लेकिन कांग्रेस ये भी कहती है कि शिवसेना एनसीपी सारा क्रेडिट खा जाती है, फंड्स भी नहीं मिलते हैं, और जो पहले एग्रीमेंट बनाया गया था जब एमबीए फॉर्म होनी थी तो एग्रीमेंट को मुझे उसमें कोई तथ्य नहीं लगता इस आरोपों में. मुख्यमंत्री जी और कांग्रेस के नेता, उनकी बातचीत हमेशा चलती रहती है. अगर कोई बड़ी बात होती है तो मुख्यमंत्री सीधा फोन उठाते हैं और मैडम सोनिया जी से बात करते हैं. और दिल्ली के कांग्रेस हाईकमांड के नेता और मुख्यमंत्री में बहुत ही अच्छा कम्युनिकेशन है. तो ये प्रेशर टैक्टिक्स हैं क्या सर इसके खिलाफ? मुझे नहीं लगता है प्रेशर टैक्टिक्स की बात. उद्धव ठाकरे का ऐसे नेता है जिनके ऊपर कोई प्रेशर टैक्टिक नहीं चलती. आज तो कई कांग्रेस के नेता हैं जो कह रहे हैं उनकी तपस्या फेल हो गई क्योंकि उनको नॉमिनेशन नहीं मिला राज्यसभा के लिए. अब देखिए, कांग्रेस की जो पोजीशन है पूरे देश में अगर आप देखें तो बहुत ही कम लोगों को भेज सकते हैं. तो उनको पार्टी में जो एक व्यवस्था करनी थी वो कर ली है. महाराष्ट्र से कोई इमरान प्रतापगढ़ी मैं जानता हूँ, उनको अच्छे शायर है उर्दू के, उनको दिया है. अब उनकी व्यवस्था है, हम क्या बोल सकते हैं. मराठीमध्ये काँग्रेस नेत्यांची तपस्या आहे की संपली असं म्हणणार असं कोणी सांगितलं असं? सर, राज्यसभेवरती त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली. पहा की काँग्रेस पक्षानं त्यांचे जे प्रमुख लोक आहेत त्यांना देशभरातून जिथे जिथे सोय करता येईल तिथे सोय लावलेली आहे. जुने जाणते, महाराष्ट्रातून कोणी स्थानिक उमेदवार दिला असता तर नक्कीच काँग्रेसला अधिक बळकटी मिळाली असती. पण मला असं वाटतं काँग्रेसनं राष्ट्रीय स्तराचा विचार केलेला दिसतो, इतर राज्यांचा विचार केलेला दिसतो. पार्लमेंटमध्ये बीजेपी सरकारला प्रत्युत्तर देणारे चांगले लोक त्यांच्या नजरेत असू शकतात, त्या दृष्टीनं त्यांनी हा अभ्यास केला असावा. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी किंवा नाही द्यावी हा. त्याच्यामुळे शिवसेनेनं त्याच्यावरती मत व्यक्त करणं चुकीचं आहे. पण वारंवार नाराजी जी आहे ती काँग्रेसशी उभारून येते. कोणत्या विषयावर? निधी असेल किंवा? मला वाटतं की मुख्यमंत्री सक्षम आहेत. या महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते जे प्रमुख नेते आहेत, बाळासाहेब थोरातांसारखे किंवा नाना पटोले यांच्यासारखे, अशोकराव चव्हाण आहे, असे असंख्य नेत्यांशी मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा सुरू असते. आता निधी प्रकरणात म्हणाल तर शिवसेनेचे आमदार सुद्धा नाराज असतात, शिवसेना के लोग भी नाराज रहते हैं. अब उसमें मुख्यमंत्री बैठकर कोई मार्ग निकाल सकते हैं. चलिए सर, हिंदी में एक हिंदी में बता दीजिए, हॉर्स ट्रेडिंग की अब क्या संभावनाएं लगती हैं? छत्रपति संभाजी को पहले कहा कि आप चुनाव लड़िए, लेकिन अब संभाजी का छत्रपति जी का नाम नहीं लेते हैं बीजेपी. संभाजी को आगे करकर, छत्रपति संभाजी को आगे करकर महाराष्ट्र की राजनीति खराब करना चाहते थे, कोई गड़बड़ करना चाहते थे. और अचानक तीसरा उम्मीदवार अपने पार्टी का, जो हमारे यहाँ बोलते हैं ना शुगर बैरल, उस बेल से आया है जो बहुत पैसा खर्चा कर सकता है, हॉर्स ट्रेडिंग कर सकता है, ऐसे व्यक्ति को डाल दिया है. करने दीजिए, कोई बात नहीं. डेमोक्रेसी है, डेमोक्रेसी में चुनाव कोई भी लड़ सकता है. अगर उनको लगता है कि उनके पास 42 होर्स है तो लड़ सकते हैं. तो फिर आपने छत्रपति संभाजी को आगे क्यों किया? उनका बलि का बकरा क्यों दिया? लड़ने दीजिए. हमारा जो उम्मीदवार है संजय पवार, हमें पूरा विश्वास है हमारे पास जितना मतों का कोटा जीतने के लिए लगता है वो हमारे पास है और हम जीत जाएंगे. महाविकास आघाड़ी के 4 उम्मीदवार हैं, एक कांग्रेस के है, एक एनसीपी के, दो शिवसेना के. चारों उम्मीदवार बहुत ही आराम से जीत जाएंगे. राज्यसभेचे महाविकास आघाडीचे 4 उमेदवार जिंकून येतील, आमच्याकडे तितका मतांचा कोटा आहे असं संजय राऊतांनी सांगितलं. काँग्रेसच्या नाराजीबाबत काँग्रेसच्या हायकमांड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नेहमीच चर्चा सुरू असते, त्यांचा संवाद नेहमीच सुरू असतो असं संजय राऊतांनी सांगितलं.
यानंतर पुढची बातमी आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे. मेट्रोच्या कामांमुळे ही वाहतूक कोंडी झाली असून JVLR मार्गावरती मेट्रोचं काम सुरू आहे. मुलुंड टोलनाक्यापासून JVLR पर्यंत ही वाहतूक कोंडी झाल्याची बातमी. वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झालेत. सोमवारचा दिवस आहे. कामावरती जाणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आणि वाहनांची देखील. त्यामुळे सध्या पूर्व द्रुतगती मार्गावरती झालेली वाहतूक कोंडी ही सर्वसामान्यांची डोकेदुखी ठरली आहे. कारण सोमवारचा दिवस आणि सकाळच्या वेळेत ऑफिसेससाठी बाहेर निघालेले चाकरमानी मात्र या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले आहेत. मेट्रोच्या कामांमुळे ठिकठिकाणी रस्ते अरुंद झालेत आणि तिथून ही वाहतूक कोंडीचा सामना नेहमीच मुंबईकरांना करावा लागतोय. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती सध्या ट्रॅफिक जाम झालाय. त्यामुळे यापुढे घराबाहेर पडणाऱ्यांनी ही सगळी स्थिती लक्षात घेऊनच घराबाहेर पडावं. आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत. निखिल, सध्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती ट्रॅफिक जाम दिसतंय, कधीपासून आहे आणि सध्याची काय स्थिती? आज सकाळपासूनच ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आहे. ते मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं कारण म्हणजे काल रात्री JVLR रोडवरती मेट्रोच्या गर्डनच्या काम आहे ते सुरू होतं आणि हे जे काम आहे ते थोड्या लांबणीवरती झालं आणि सकाळपर्यंत संपूर्णपणे काम सुरू होतं. त्यामुळे सकाळी कामाची जाणाऱ्या ज्या वाहनांची गर्दी आहे ती त्या ठिकाणी जमावू लागली आणि तिथूनच जी वाहतूक कोंडी आहे ती सुरुवात झाली. आणि ही जी वाहतूक कोंडी आहे ती संपूर्णपणे मुलुंड टोलनाक्यापासून ते JVLR रस्त्यापर्यंत अशी भली मोठी जी वाहतूक कोंडी आहे ती झालेली आहे आणि त्याचा सामना आहे जो चाकरमानी आहेत जे सकाळी कामाला झालेले आहेत त्यांना करावं लागतं. नक्कीच कुठेतरी आठवड्याचा पहिला दिवस आहे, परंतु जो कामावरती जाणारे नागरिक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास झालेला आहे. जे मेट्रोचं काम आहे ते त्या कामामुळे संपूर्णपणे वाहतूक कोंडी झालेली समोर आलेला आहे. तर वाहतूक पोलीस आहेत ही वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. तर आता काही वेळापूर्वी संतगतीने जी वाहतूक कोंडी आहे झालेली होती ती आता जी वाहतूक आहे ती आता संतगतीने सुरू झालेली आहे. जी निखिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. ब्रेक नंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्रामध्ये. पुढची बातमी आहे. वर्ध्यातल्या हिंगणघाट तालुक्यामध्ये यशोदा सीड्स कंपनीच्या प्लांटवरती धडक कारवाई करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकानं विविध कागदपत्रांची तपासणी केली आणि या तपासणी दरम्यान कंपनीच्या कपाशी बियाणांबाबतचं प्रिन्सिपल सर्टिफिकेट नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे कृषी विभागाकडून 5 कृषी केंद्रांवरती कारवाई करण्यात आली. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे कृषी व्यवसाय क्षेत्रामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. हिंगणघाट इथल्या 5 केंद्रांमध्ये कपाशी बियाणांबाबतचं प्रिन्सिपल सर्टिफिकेट नसल्याचं पुढे आल्यामुळे या कपाशी बियाणांच्या विक्रीवरती बंदी घालण्यात आली आहे. कृषी विभागाकडून सेल स्टॉप लावण्यात आलं असून हे कपाशी बियाणं कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रिन्सिपल सर्टिफिकेट नसल्यामुळे हे कपाशीचं बियाणं न विकण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच या बियाण्यांवरती सध्या बंदी घालण्यात आली आहे. कृषी विभागानं वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये काही ठिकाणी धडक कारवाई केली आणि त्यानंतर कपाशीच्या बियाणांसंदर्भात हा निर्णय घेतलाय. आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. नरेंद्र, या कंपन्यांकडे हे जे सर्टिफिकेट नाही असं सांगितलं जात आहे, कृषी विभागानं जी धाड टाकली त्यानंतर काय बाबी समोर आल्या आहेत? बरोबर आहेत श्वेता. जिल्ह्यामध्ये जे बोगस बियाणं आहे त्याची विक्री होऊ लागली होती आणि त्याच बोगस बियाण्याच्या विक्रीमुळे जे शेतकरी आहेत ते नाडावल्या जाऊ लागले होते आणि त्यामुळे कुठं बोगस बियाण्याची जी खरेदी विक्री वाढीस लागली ही बाब जेव्हा कृषी विभागाच्या लक्षात आली, त्याच्या तक्रारी व्हायला लागल्या, तेव्हा कृषी विभागाने जिल्ह्यामध्ये 9 पथकं तयार केली आहे, भरारी पथकं. आणि या भरारी पथकाच्या माध्यमातून कृषी केंद्र असो किंवा ज्या बियाणे उत्पादक कंपन्या आहे त्यांच्यावर धाड टाकण्याचं सत्र सुरू केलं. आणि हिंगणघाट तालुक्यातील कुंभीमध्ये जे यशोदा सीडचं जे उत्पादक कंपनी आहे तिथे उत्पादन केल्या जाते त्या ठिकाणी धाड मारली. जिल्हा कृषी अधीक्षकांच्या नेतृत्वात ही धाड मारली तेव्हा एक जी बाब आहे, महत्वाची बाब आहे ती पुढे आली की जे स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 जे आहे ते आढळलं नाही. त्यामुळे स्टेटमेंट 1 मध्ये जी असते त्याची अनुवांशिकता जी आहे ती त्याची पूर्ण माहिती लिहिल्या जाते, तर स्टेटमेंट 2 मध्ये त्याची जी गुणवत्ता आहे त्याची उगवण क्षमता जी आहे त्याच्या संदर्भातली जी माहिती आहे ती लिहिल्या जाते. आणि हे सर्टिफिकेट जे आहे ते सर्टिफिकेट जेव्हा कंपनीतून जे उत्पादन केलेला जो माल आहे तो कृषी केंद्र चालकांकडे विक्रीसाठी दिला जातो तेव्हा हे सर्टिफिकेट त्यांना दिलं जातं आणि हे या सर्टिफिकेटच्याच माध्यमातून ते विक्री
खरेदी केल्या जाते आणि हे जर सर्टिफिकेट कृषी केंद्र चालकाकडे नसेल तर ते बियाणं विकू शकत नाही. आणि हे जे सर्टिफिकेट आहे ते जे यशोदा सीड जे नावाची कंपनी आहे या कंपनीच्या उत्पादन कंपनीमध्ये जे आहे ते सर्टिफिकेट दिसून आलं नाही, दोन्ही सर्टिफिकेट आढळून आलं नाही. त्यामुळे जे ही कंपनी आहे ही कंपनी बाहेरून जे अवैधरित्या माल विकत बोगस बियाणं घेऊन त्याला आपलं लेबलिंग करून विकत तर नाही ना, आता असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. एकंदरीत कृषी विभागाने जी कारवाई धडक कारवाई जी सुरू केली आहे त्यामुळे कुठेतरी त्या बोगस बियाणे चालक विक्रेत्यांवर अंकुश लागण्याची शक्यता आहे. जी नरेंद्र, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. ब्रेकनंतर पुढची बातमी आहे ती म्हणजे डोंबिवली एमआयडीसी भागामध्ये आज कमी दाबानं पाणी पुरवठा केला जातोय. देखभाल दुरुस्तीसाठी एमआयडीसीकडून शटडाऊन घेण्यात आला होता, नंतर एक दिवसानं पाणी पुरवठा सुरू झाला, मात्र पाणी येताच पाईपलाईन फुटल्यामुळे सध्या कमी दाबानं पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झालेत. काहींनी तर ज्या ठिकाणी पाईपलाईनमधून लिकेज होऊन पाणी बाहेर येतंय तिथेच पाणी भरण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान गेल्या 15 दिवसांपासून हीच परिस्थिती असल्यामुळे एमआयडीसी भागातील नागरिक त्रस्त झालेत. या बातमीसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा, मध्ये आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती सुद्धा मला फॉलो करा.